हॅलो फ्रेंड्स, मी हर्षल अविनाश कुमावत, गव्हर्नमेंट आय टी आय जळगाव विजिटिंग फॅकल्टी, पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे नवीन व्हिडिओ डीव्हीडी लर्निंग आय टी आय लेक्चर्स बाय एच के चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. अँड वी आर टुडे बॅक विथ द न्यू व्हिडिओ, दॅट इज इंट्रोडक्शन टू हाऊसकीपिंग. हाऊसकीपिंग म्हणजेच काय, तर इंट्रोडक्शन आपल्याला त्याचं शिकायचं आहे. तुमच्या सिलेबसला इन्क्लूड आहे हाऊसकीपिंग काय असतं, हाऊसकीपिंगचे पर्पज काय आहे, हाऊसकीपिंगचे प्रॅक्टिसेस काय काय, हाऊसकीपिंग का केली पाहिजे, हाऊसकीपिंग कुठे केली पाहिजे. पण सगळ्यात फिरून वगैरे गोल फिरून प्रश्न आढळतो तो म्हणजे हाऊसकीपिंग म्हणजे काय नेमकी, बरोबर. तुम्ही म्हणताय सर हाऊसकीपिंग केली पाहिजे, हाऊसकीपिंग करायला पाहिजे, हाऊसकीपिंग का केली पाहिजे, हाऊसकीपिंगच्या व्हेरियस प्रॅक्टिसेस हे सगळं आहे, पण नेमकी हाऊसकीपिंग म्हणजे काय तर आपण ते बघणार आहोत. हाऊसकीपिंग म्हणजेच काय आहेत मुलांना, ठीक आहे. तर सुरू करूया. हाऊसकीपिंग म्हणजे एक जनरल काय असतं की घराची काळजी घेणे, म्हणजे आता हाऊसकीपिंग आलं म्हणजेच काही घराचीच काळजी नाही घेणे, तर हाऊसकीपिंग हा एक कन्सेप्ट आहे की घराला, घर असो, हॉटेल्स असो, तुमचं कॉरिडॉर असो, तुमचं वॉशरूम असो, तुमचं आता जसं ट्रेन आहे त्याचं हाऊसकीपिंग करत असतो आपण, त्याच्यानंतर तुमचं ऑफिस असो, तुमचा क्लासरूम असो, तुमचं स्कूल असो, तुमचं कॉलेज असो, सगळ्या गोष्टींमध्ये नीटनेटकंपणा ठेवणे, स्वच्छ ठेवणे, जागची वस्तू जागीच ठेवणे, व्यवस्थित पद्धतशीर सगळ्या वस्तू हे करून स्वच्छता ठेवणेच म्हणजेच काय असतं, हाऊसकीपिंग असतं. आता नाव तर हाऊसकीपिंग आहे, म्हणजे बघा फक्त घर आलं का नाही, तर हाऊसकीपिंग हा जो एक जनरल कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट सगळ्यात जास्त कुठे वापरला जातो, तर हॉटेल्समध्ये वापरला जातो, बरोबर. हॉटेल्ससाठी हाऊसकीपिंग हा कन्सेप्ट खूप मोठा आहे. हॉटेल्ससाठी, त्याच्यानंतर दोन नंबरला आता हॉस्पिटलसाठी, हॉस्पिटल्समध्ये खूप छान हाऊसकीपिंग केलं जातं. आता कॉलेजेसला कसं असतं, स्कूल कॉलेजेसला हाऊसकीपिंग ऑलरेडी असतेच, म्हणजे व्यवस्थित आपण काय केलेलं असतं, रूम्स बनवून घेतलेले असतात, त्याच्यानंतर केबिन्स बनवून घेतलेले असतात, त्याच्यानंतर जे कबर्ड्स असतात वगैरे ते आपण व्यवस्थित ठेवून घेतलेले असतात, इन्स्ट्रुमेंट्स वगैरे. त्यामुळे स्कूल कॉलेजेसला हाऊसकीपिंगची इतकी गरज पडत नाही, पण जेवढी गरज कुठे पडते तर हॉस्पिटल्सला पडते, आणि सगळ्यात जास्त मोठी गरज कुठे पडते तर हॉटेल्सला पडते. त्यामुळे बरेचसे जे लोक असतात, बरेचसे हे त्याच्यात एज्युकेशन घेत असतात, हाऊसकीपिंग फॉर हॉटेल्स, हाऊसकीपिंग मॅनेजमेंट इन हॉटेल्स. हाऊसकीपिंग काय, हा एक कन्सेप्ट आहे, हा एक आपण म्हणत नाही का, एक हे युनिट जरी म्हटलं तरी चालेल, की जेणेकरून आपण त्याला शिकायला हवं. आणि हाऊसकीपिंग ही प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या कॉलेजेसमध्ये, प्रत्येकाच्या आयुष्यात ही खूप गरजेचीच असते, बिकॉज विदाऊट हाऊसकीपिंग तुम्ही काहीही करू शकत नाही. तर चला तर मुलांना सुरू करूया हाऊसकीपिंग म्हणजेच काय. बघा इथे लिहिलं आहे, एव्हरी हाऊस वेदर प्रायव्हेट लाईक युअर्स, कमर्शियल लाईक ऑफिसेस, शॉप्स, हॉटेल्स, हॉस्पिटल्स, क्लब एक्सेट्रा नीड टू बी कीप क्लीन अँड टायडी, स्वच्छ ठेवलं पाहिजे आणि एक व्यवस्थित ठेवलं पाहिजे. मग ते क्लब असो का हॉस्पिटल्स असो का कॉलेजेस असो, ऑफिसेस असो, शॉप्स असो, दुकानं किंवा हॉटेल्स असो, ही ते सगळीकडे हाऊसकीपिंगची गरज असतेच. नीड टू बी केप्ट क्लीन अँड टायडी सो दॅट इट लुक इन्व्हायटिंग टू ऑल. त्याच्यामुळे काय होतं, आता तुम्ही बघितलं असेल हॉटेल्समध्ये तुम्ही जातात, ठीक आहे, हॉटेल्समध्ये गेल्यावरती काय होतं, तुम्ही असल्या हॉटेलमध्ये जातात का की जिथे घाण, एकदम घाण असतं, पाणी जमलेलं आहे फ्लोरिंगवर, तिथे फ्लोरिंग पण पुसलेलं नाही आहे, एकदम माशा माशा येत आहे, तुम्ही कचोरी घेतली आणि कचोरी खायला बसले की तिच्यात 10 माशा भनभन भनभन करतायत, अशा ठिकाणी बसाल का तुम्ही, नाही बसणार, बरोबर. तुम्ही कुठल्या ठिकाणी जाल, एकदम नीटनेटकं, मी नाही म्हणत नाही की तुम्ही 5-स्टार हॉटेल्समध्ये जा, पण तुम्ही 5-स्टार हॉटेलच्या शिवाय कुठलं हॉटेल प्रेफर करतात की जिथे स्वच्छता असेल, जिथे चांगल्या पाण्याची सोय असेल, जिथे व्यवस्थित स्वच्छता ठेवलेली असेल, पुसून वगैरे टेबल ठेवलेले असतील, आणि तिथे माशी वगैरे, छोटे छोटे किडे मुंगे, असं काही पद्धत नसेल, तिथेच तुम्ही प्रेफर करतात की नाही, तर इन्व्हायटिंग होतं ते, बरोबर. चार लोक तुमच्या घरी आले, तुमचं घर जेव्हा बघितलं, त्यांना एकदम अस्तव्यस्त घर दिसलं, एकदम घाण दिसलं, तर त्यांना चांगलं वाटेल का नाही. किंवा तुम्हीच दुसऱ्यांच्या घरी गेले आणि दुसऱ्यांच्या घरात तुम्ही बघितलं एकदम घाण वातावरण आहे, सगळं काही घाण गोष्टी पसरलेल्या इकडे तिकडे, घरही पुसलेलं नाही, झाडू मारलेलं नाही, तर तुम्हाला चालेल का तसं, नाही आवडणार. तुम्ही जातात, एक सिम्पल आहे, मी कोणाचं एक हे नसतो करत किंवा कोणाची रिप्युटेशनला मी काही हे नाही करत, पण एक सांगतो, याच जागी जर तुम्ही, मी बरेच वेळेस बघितलेलं आहे, आयनॉक्सला जातात तुम्ही, आयनॉक्सचं तुम्ही थिएटरला तर जातच असाल प्रत्येक जण, जर तुम्ही आयनॉक्सला गेले तर आयनॉक्सचं जेव्हा तुम्ही ते थिएटर बघितलेलं आहे, तर त्या थिएटरचं वॉशरूम, मी हे लाईव्ह एक्झाम्पल माझ्या क्लासरूम्समध्ये सुद्धा दिलेलं आहे, की ज्यावेळेस तुम्ही आयनॉक्सला गेले, जर समजा इनकेस तिथे वॉशरूम जर तुम्ही यूज केलेलं असेल, तर त्यांचं जे वॉशरूम असतं ते एकदम A1 क्लासचं वॉशरूम आहे, बरोबर. A1 क्लास हे असं वॉशरूम कुठेच बघायला भेटणार नाही. त्याच जागी तुम्ही जे ST महामंडळाचे वॉशरूम आहेत तिथे जाऊन बघा बरं एक वेळेस, किंवा सरकारी कुठलं तरी एखादी वॉशरूम बघून घ्या, तिथे तुम्हाला लगेच कळून जाईल की फरक काय असतो हाऊसकीपिंगचा. तिथे इतकी हाऊसकीपिंग असते की ते इन्व्हायटिंग असतं, तिथे तुम्ही त्या वॉशरूममध्ये असं वाटतं की ते वॉशरूम नाही, ते एखादी रूम वगैरे आहे की काय, ते एकदम सेन्सर टाईप आहे, सगळं सेन्सर्स वगैरे बसवलेले आहेत, त्याच्यानंतर ते लाईटिंग वगैरे, फोकस वगैरे त्यांचं, ते वॉशरूममध्ये सुद्धा POPs त्यांनी केलेले आहेत, की ते हे का गोष्टी, त्यांना काही भरपूर पैसा खर्च करण्याची गरज पडली आहेत का,
किंवा त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे म्हणून ते पैसा लावतात, ते लावतात, असातली काही गोष्ट आहे का? तर नाही, हाऊसकीपिंग हा कन्सेप्ट खूप मेन असतो आणि त्यामुळे काय होतं की हायजीनसुद्धा पसरत नसते. आपण म्हणत नाही का पर्सनल हायजीन आपण ठेवली पाहिजे, स्वच्छता ठेवली पाहिजे, तर ह्या गोष्टींमुळे काय होतं हायजीन पसरत नाहीत, घाण दुर्गंधी पसरत नाही. स्वच्छता तुम्ही जितकी ठेवाल तितकं तुमचं आरोग्य चांगलं राहील, तुमचं एन्व्हायरमेंट चांगलं राहील आणि तुमचा आजूबाजूचा जो परिसर आहे तोसुद्धा निरोगी राहील, बरोबर. तर आता बेसिक कन्सेप्ट ऑफ हाऊसकीपिंग हॅज स्टार्टेड फ्रॉम कीपिंग अ डोमेस्टिक हाऊस क्लीन अँड ग्रॅज्युअली कम टू मेंटेनिंग हाय स्टँडर्ड्स ऑफ क्लीनलीनेस अँड मेंटेनन्स ऑफ कमर्शियल लेवल्स. ज्या काही वस्तू आहे त्या व्यवस्थित जागच्या जागी ठेवल्या पाहिजे तुम्ही, त्याच्यानंतर घर स्वच्छ ठेवलं पाहिजे. दर तू आता मी म्हणत नाही की सर घर स्वच्छ ठेवायचं, तर तुम्ही म्हणाल की आम्ही दररोज पुसायचं का, दररोज झाडू मारायचं का? ऑफकोर्स दररोज तुम्ही झाडू मारा, पण मी पुसायला म्हणतो का? नाही, तुम्ही दररोज नाही पुसलं, एक दिवसाआड पुसलं किंवा हप्त्यातून टू वेळेस इन वीक टू टाईम्स जर तुम्ही पुसलं तरी पण चालतं घर, बरोबर आहे ना. त्याच्याने कसं होतं की आणि तुम्ही जे घर वगैरे पुसतात, जे कॉरिडोर्स पुसतात, ठीक आहे, ग्लासेस वगैरे पुसतात, तुमचे विंडोज वगैरे, हे कसे तुम्ही थोडंसं एक लिक्विड्स असतात, ठीक आहे, सॅनिटाईज टाईप लिक्विड्स असतात, ते जर तुम्ही यूज करून जर पुसले तर खूप छान. त्याच्याने काय होतात की त्याच्याने सुगंध पण पसरतो छान, जे एक प्लेझंट स्मेल जी असते, प्लेझंट सुगंध पसरतो, त्याने आजार वगैरे होत नाही. त्यानंतर किडे मुंग्या वगैरे असलेले जे लहान लहान इन्सेक्ट्स आहेत ते तुमच्या घरात वावरत नाहीत, बरोबर. Besides, housekeeping should also contribute to saving the cost of labor, cleaning material and equipment, furnishings and like every types of establishment. मग आता असं नाही आहे की आता मी सांगितलेलं हाऊसकीपिंग हे करायचंच आहे, हाऊसकीपिंग करायला सांगितलेली सरांनी, स्वच्छता ठेवायला सांगितलेली आहे, मग तुम्ही दर आपल्याला एक झाडू तोडून टाकतायत, दर आपल्याला तुम्ही काय करतायत जे ग्रूम असतो ते ब्रूम पुसायचं वगैरे, जे काही वायपर्स वगैरे असतात ते तुम्ही तोडतायत, खराब करतायत, असतात नाही. तुमचा लेबर पण तुम्ही वाचवला गेला पाहिजे, तुम्ही जास्त थकायला पण नको, वस्तू वाया पण जायला नको, अशा पद्धतीने तुम्ही काम करायचं, यालाच म्हणतात हाऊसकीपिंग, बरोबर. टॅलेंटने त्याचेसुद्धा कोर्सेस असतात, लोक त्याचे कोर्सेस शिकायला बाहेर मेट्रोपॉलिटन सिटीज, फॉर एक्झाम्पल मुंबई, पुणे किंवा अदर स्टेटमध्ये जसं दिल्ली वगैरे झालं, अशा ठिकाणी ते हे शिकायला जातात, बरोबर. आणि असले कोर्सेससुद्धा आहे हाऊसकीपिंग मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये सगळं हे काही गोष्टी शिकवल्या जातात. आता हॉटेल्सवाल्यांना इतकं हे गरजेचं आहे हाऊसकीपिंग, तुम्ही बघितलेलं आहे ना की असं नॉर्मल हॉटेल्समध्ये जर तुम्ही बघितलं की तुम्हाला एवढी चांगली सोय नाही मिळणार, पण जर तुम्ही त्याच जागी जर 5-star हॉटेल 7-star हॉटेल्समध्ये गेले तर तुम्ही इव्हन मूवीजमध्ये वगैरे बघितलं असेल, सर हाऊसकीपिंग ते डोर नॉक करतात आणि सर म्हणतात हाऊसकीपिंग, मग ते येतात, मग ते रूम वगैरे व्यवस्थित स्वच्छ करतात, बेडशीट वगैरे काय असेल आवरून ठेवतात व्यवस्थित, सगळ्या गोष्टी हे करत असतात. तर हे हाऊसकीपिंग असतात, याचेसुद्धा कोर्सेस असतात. आपण म्हणतो तेवढी छोटी गोष्ट नाही आहेत किंवा साधी गोष्ट नाही आहेत, खूप महत्त्वाची गोष्ट आहे, त्यामुळे ही प्रत्येकाने गोष्ट शिकलीच पाहिजे. आता मेन ऑब्जेक्टिव्ज काय काय असतात, समजा आपण जर बघितलं तर मेन ऑब्जेक्टिव्ज काय काय आता, तर आफ्टर रिडिंग दिस लेसन यू विल बी एबल टू, जेव्हा तुम्ही हा अभ्यास कराल किंवा मी जे शिकवतो तुम्ही जेव्हा ते ऐकाल त्यावेळेस तुम्हाला कळेल की एक्सप्लेन द मीनिंग अँड इम्पॉर्टन्स ऑफ हाऊसकीपिंग, हे शिकायचं आपलं उद्देश काय आहे, तर तुम्हाला अर्थ हाऊसकीपिंगचा अर्थ काय आहे आणि त्याची गरज काय आहे, त्याची महत्त्वपूर्ण काय आहे हाऊसकीपिंग, हे तुम्हाला समजेल. त्याच्यानंतर आयडेंटिफाय द एरियाज विच रिक्वायर हाऊसकीपिंग इन बिल्डिंग, त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की बिल्डिंगमध्ये कुठले एरियाज असे की ज्याच्यावरती तुम्हाला हाऊसकीपिंग करता येईल किंवा करायला पाहिजे, ठीक आहे. थर्ड पॉईंट आहे लिस्ट द पर्सनल इन्वॉल्व्ड इन हाऊसकीपिंग इन कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट अँड एलॅबोरेट फंक्शन ऑफ इच पर्सनल, एक तुम्ही पर्सनलची लिस्ट केली पाहिजे जे हाऊसकीपिंगमध्ये इन्वॉल्व्ड आहे आणि प्रत्येकाचं काय काय आहे, एक फंक्शन तुम्ही प्रत्येकाला समजून दिलं पाहिजे. फोर्थ पॉईंट आहे एक्सप्लेन द नीड फॉर ग्रूमिंग ऑफ पर्सनल इन्वॉल्व्ड इन हाऊसकीपिंग, जी गरज आहे जे लोक मध्यस्थी करतात किंवा ज्या गोष्टी हाऊसकीपिंगमध्ये त्याची आज गरज काय आहे तुम्ही पटवून दिलं पाहिजे समोरच्या व्यक्तींना, बरोबर. तर हे काय आहे ऑब्जेक्टिव्ज आहे. आता व्हॉट इज मीन बाय हाऊसकीपिंग, आता मी हाऊसकीपिंग तुम्हाला सांगितलंच की काय असतं, तरी एक वेळेस आपण इथे काय करू रिवाईज करून घेऊ. हाऊसकीपिंग इन अ सिम्पल वर्ड्स मीन्स मेंटेनिंग अ हाऊस ऑन अ डेली ऑर लाँग टर्म बेसिस ऑर लुकिंग आफ्टर इट्स क्लीनलीनेस, टायडीनेस, अनकीप अँड स्मूथ रनिंग. बघा इथे लिहिलेलं आहे हाऊसकीपिंग म्हणजे काय असतं सिम्पल वर्डमध्ये, की तुमचं जे घर आहे किंवा तुमचं जे हॉटेल आहे, तुमचं जे ऑफिस आहे, ह्या ज्या गोष्टी आहे ह्या डेली बेसिसवर किंवा लॉंग टर्म बेसिसवरती त्याला स्वच्छ ठेवणे, त्याचा टायडीनेस ठेवणे, व्यवस्थित प्लेझंट स्मेल वगैरे, परफ्यूम वगैरे तिथे ते असतं ना, रूम फ्रेशनर वगैरे यूज करणे, स्वच्छ ठेवणे, ह्या गोष्टी आणि त्याच्या स्मूथ रनिंग व्हायला पाहिजे म्हणून ह्या गोष्टी ज्या आपण अंमलात आणतो त्यालाच म्हणतात हाऊसकीपिंग, बरोबर. जर तुमचं घर किंवा तुमचं ऑफिस किंवा तुमचं कॉलेज क्लीन असेल तर ते समोरच्याला इन्व्हाइट करतं, म्हणजे ते बघावं असं वाटतं त्यांना, त्यांना छान वाटतं, ते चांगलं वाटतं, लोक तुमची तारीफ करतात, बरोबर. त्या जागेत तुमची एकदम घाण ठेवलं तर कोणीही तुमच्या तिथे येत नाही, बरोबर. आता मग तिच्यात काय असतं की बऱ्याचशा प्रोसिजर तुम्ही वापरलेल्या असतात. बघा इथे लिहिलेलं दर्ज अ डिफरंट प्रोसिजर्स फॉलो टू कीप अँड मेंटेन एव्हरीथिंग इन द हाऊस इन अ गुड अँड प्रेझेंटेबल ऑर्डर.
आर ऑफ कलेक्टिवली आर ऑब्विसली कलेक्टिवली नोन ॲज गुड हाऊसकीपिंग. मग त्याच्या बऱ्याचशा प्रोसिजर्स असतात, बऱ्याचशा पद्धती असतात की ज्या पद्धतींनी आपण आपल्या घरामध्ये हाऊसकीपिंग करू शकतो, म्हणजे व्यवस्थित त्या गोष्टी ज्या आहेत त्या मेंटेन ठेवू शकतो, प्रत्येक गोष्ट प्रत्येक जागेवर मेंटेन ठेवू शकतो आणि स्वच्छता ठेवून एक प्लेझंट एन्व्हायरमेंट जे आहे ते आपण आपल्या घरी बनवू शकतो किंवा ऑफिसमध्ये बनवू शकतो, हॉटेल्समध्ये बनवू शकतो, हॉस्पिटलमध्ये बनवू शकतो, बरोबर. इन अदर वर्ड्स वी मे ऑल्सो से दॅट हाऊसकीपिंग इज अ प्रोसेस ऑफ कीपिंग अ प्लेस क्लीन. बघा तेच येतं तिच्यामध्ये. हाऊसकीपिंग हा खूप म्हणायला खूप सोपा गोष्ट आहे, की सोपा वर्ड आहे, कन्सेप्ट खूप छोटा आहे, पण हा जर आपण अंमलात आणला तर खूपच मोठा ब्रॉड सेक्टर आहे. ओके, तर आपण इम्पॉर्टन्स बघूया त्याचे, म्हणजे त्याची महत्त्व काय त्याचा, इम्पॉर्टन्स काय त्याचा. टू नो द इम्पॉर्टन्स ऑफ हाऊसकीपिंग लेट अस एक्झामाइन अ फॉलोइंग सिच्युएशन. आता मुलांना तुम्हाला जे इम्पॉर्टन्स शिकायचं आहे, म्हणजे महत्त्व शिकायचं आहे, तर त्याच्या पहिले आपण काय करू, एक सिच्युएशन इमॅजिन करू. यांनी ते केस दिलेली आहे, आपण ती केस स्टडी करू पहिले, बरोबर. मी वाचतो आणि तुम्हाला एक्सप्लेन करतो. रोहन गेट्स अप विथ अ बॅकेज ॲज इज मॅट्रेस इज लंपी. ही हॅज टू कॅच द ट्रेन. ही ओपन्स द टॅप फॉर बाथिंग बट देर इज नो वॉटर. रोहन नावाचा एक मुलगा आहे, तो उठला, त्याची मॅट्रेस ती लंपी मॅट्रेस म्हणून तो उठला आणि त्याला ट्रेन कॅच करायची असते. जसं फॉर एक्झाम्पल तो मुंबईला राहणार आहे, तर त्याला एक ट्रेन कॅच करायची होती, लोकल पकडायची होती त्याला. त्यामुळे तो लवकर उठला आणि लवकर उठून तो काय केला, बाथरूममध्ये गेला आणि त्याने आंघोळीसाठी त्याने टॅप चालू केला, नळ चालू केला, पण तिथं पाणीच नाही आलं नळाला. ही गोज टू द रूफ टू चेक द टँक्स. मग तो वरती गेला, त्याने टँक्स चेक केल्या पाण्याच्या. अ लीक इन द पाईप हॅज ड्रेन आउट ऑफ ऑल द वॉटर्स. एक ड्रेन होता पाईपाला, एक पाईपाला थोडंसं फुटलेला असेल, पाईप टीच असेल, तिथून पाणी ड्रिप होऊन गळून गळून पाणी पूर्ण टँक खाली होऊन गेलेली होती. ही सिट फॉर इज ब्रेकफास्ट. मग तो बिना आंघोळीचा तसाच तो ब्रेकफास्टला बसला आणि मॅनेजेस टू सेव्ह हिमसेल्फ फ्रॉम फॉलिंग, बरोबर. आणि तो मॅनेज करत होता स्वतःला पडण्यापासून. का पडण्यापासून? तर ॲज अ चेअर इज ब्रॉकन. त्याची खुर्ची काय होती, तुटलेली होती. बघा, पहिले तो उठला, त्याची जी गादी होती ती लंबी होती, अशी थोडी फाटकी होती आणि घाण होती. त्याच्यानंतर तो उठला तर त्याच्या टाकीत पाणी नाही. त्याच्यानंतर आला, ब्रेकफास्ट स्वतःला मॅनेज करायला लागला. का? तर खुर्ची तुटलेली होती, बरोबर. टू हिज हॉरर ही नोटीस अ टायनी कॉक्रोच ऑन इन हिज फूड. मग त्याने जे नाश्ता करायला घेतलेला होता त्याला त्याच्यात एक छोटंसं झुरळाचं असं पिल्लू दिसलं पडलेलं, बरोबर. आपण म्हणत नाही का डास पडला, चहामध्ये माशी पडली वगैरे, तसंच त्याला एक पद्धत एक त्याला दिसला प्रकार. नाऊ वूड यू लाईक टू बी इन अ रोहन्स प्लेस. मग तुम्हाला आवडेल का रोहनच्या घरी जायला, किंवा रोहन ज्या जागेवर राहतो तिथे आवडेल का तुम्हाला? वूड यू लाईक टू यूज अ डर्टी टॉयलेट. तुम्हाला आवडेल का त्याचे ते वॉशरूम जे डर्टी वॉशरूम्स आहेत ते वापरायला, जिथे पाण्याची सोय नाही आहे, ऑर व्हिअर अ डर्टी टॉन क्लोज, फाटलेले कपडे किंवा घाणेरडे कपडे, घामाचे भरलेले असे कपडे तुम्हाला आवडेल का? तर नाही. वूड यू लाईक टू वर्क इन अ शॅबी डर्टी प्लेस. तुम्हाला घाण जागेवरती काम करायला आवडेल का? इफ इटिंग आउट वूड यू लाईक टू गो टू रेस्टॉरंट्स विथ अ ब्रोकन फर्निचर्स ऑर पेस्ट क्रॉलिंग ऑल ओवर. जर तुम्ही रेस्टॉरंटला जायचं म्हटलं की चला आज आपण बाहेर जाऊया, तर तुम्ही अशा रेस्टॉरंटला प्रेफर कराल का, की जिथे फर्निचरच नाही आहे किंवा फर्निचर आहे तर ते पण तुटकं आहे, एकदम घाण आहे, क्राउलिंग ऑल ओवर आहे, सगळी गर्दी आहे आणि घाण माशा वगैरे फिरतात तिथे, तुम्हाला आवडेल असं? तो वूड यू लाईक टू स्लीप ऑन अ डर्टी लंपी बेड. तुम्ही घाण फाटलेल्या उशीवर, फाटलेल्या गादीवर, एकदम घाण जी मळून गेलेली गादी, त्याच्यावरती झोपायला तुम्हाला आवडेल का? नाही ना. तर या गोष्टी असतात हाऊसकीपिंग मेंटेन ठेवण्यासाठी. आपण छोट्या छोट्या गोष्टी बघत असतो. मी म्हटलं नाही का तुम्हाला, हाऊसकीपिंग हा एकदम छोटा वर्ड आहे, पण याचा कन्सेप्ट एकदम ब्रॉड आहे. आय एम शुअर द ॲन्सर्स ऑफ ऑल द अबो इज नो, बरोबर. जे ॲन्सर्स असतील तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे, तर ते काय असतील? नाही, मला घाण जागेवरती जायचं नाही आहे, इन शॉर्ट, बरोबर. दीज आर ऑल द स्मॉ व्हेरी स्मॉल थिंग्स बट कॅन मेक अ लॉट ऑफ डिफरन्स इन युअर डेली लाईफ. हे ज्या गोष्टी असतात ह्या खूप छोट्या, मी तुम्हाला पहिलेच बोललो ह्या कन्सेप्ट खूप नाव खूप छोटं आहे पण कन्सेप्ट मात्र खूप मोठा आहे. हे गोष्टी ज्या असतात ह्या खूप मोठा डिफरन्स क्रिएट करून टाकतात आपल्या डेली लाईफमध्ये. दी स्मॉल थिंग्स आर व्हेरी इसन्स ऑफ गुड हाऊसकीपिंग. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तुमच्या गुड हाऊसकीपिंगमध्ये. हॅड रोहन अटेंडेड टू लीक इन टाईम, रिपेअर द डायनिंग चेअर वेन इट हॅड जस्ट स्टार्टेड क्रॅक, ऑर अनक्लॉक द ड्रेन टू फर्स्ट टाईम शोड माइनर ब्लॉकेज रेग्युलरली. जर ह्याच जागी आता बघा, यांनी पुढे अशी कंडिशन मांडलेली आहे की जर रोहनने तात्काळ ज्यावेळेस खुर्ची तुटली त्याचवेळेस त्याने जर खुर्ची रिपेअर करून घेतली असती तर त्याला आज हे वेळ आली असती का? नसती आली. जर त्याने वेळेवरच जर आधीच त्याने टाकी चेक करून घेतली असती की त्याला खरंच पाईपला ब्लॉकेज आहे का, किंवा मग काहीतरी पाईप ड्रेन होतो आहे का, तर आज त्याच्यावर ही वेळ आली असती का? नसती आली ना. तर म्हणून ही काय पद्धत आहे, हाऊसकीपिंगची पद्धत आहे. जर तुम्ही दररोज झाडू माराल घराला तर तुमच्या घरात घाण होणार नाही. तुम्ही जर हप्त्याने गाय, एक सिम्पल उदाहरण सांगतो, तुम्ही जेव्हा बाईक राईड करतात, बरोबर, पावसाळ्याचा सीझन असतो, जेव्हा तुम्ही बाईक राईड करतायत पाण्यामध्ये गेले, तुमच्या याला काय लागलं, मड लागला, चिखल लागला, घाण लागली. आज चिखल लागलेला आहे, तुम्ही परत उद्याच्या दिवशी गाडी काढली, परत ती फिरवली, परत पाऊस आला, परत तिला चिखल लागला. मग असा करत काय होतं, तुमची जी चेन असते, तुमचे जे टायर्स असतात त्याच्यावरती काय होऊन जातो, हेवी मड, म्हणजे खूप सारा चिखल जमून जातो आणि टायर ब्लॅकचे काय होऊन जातात, ब्राऊन कलरचे दिसायला लागतात.
पण त्याच जागी जर आज माझी गाडी खराब झालेली आणि मी आजच तिला धुवून घेतली तर उद्याचा जो त्याच्यावरती बसणारा जो गारा राहील, जो चिखल राहील, तो बसेल का? नाही. उद्याचा बसला तो कमी बसेल काही कालच्या प्रमाणात, किंवा मग कालचा पण तसाच राहू दिला आणि आजचा परत बसला, परत उद्याचा बसला, परत ती पूर्ण हप्त्याभराचा गारा बसून गेला, तुम्हाला गाडी धुताना किती त्रास होईल, कारण अखंड जमून गेलेलं आहे ना घाण त्याच्यावर. अशातला पद्धती असं हाऊसकीपिंग, बरोबर. म्हणून हे गरजेचं आहे हाऊसकीपिंग. आता यांनी एक ॲक्टिव्हिटी सांगितलेली ते ऑब्झर्व युअर ओन हाऊस, तुम्ही तुमचं स्वतःचं घर बघा अँड मेक अ लिस्ट ऑफ एरियाज दॅट आर वेल मेंटेन आणि निग्लेक्टेड, जे तुम्ही निग्लेक्ट केलेले. आता साहजिक आहे, तुम्ही कुठलं निग्लेक्ट केलेलं असेल, स्टोअर रूम निग्लेक्ट केलेलं असेल, वेल मेंटेन कुठलं असेल, तुमचं किचन असेल, तुमचं हॉल असेल, इन शॉर्ट तुम्ही बेडरूम्स पण काय केलेले असेल, निग्लेक्ट केलेले असेल बऱ्याच वेळेला. आता एरियाज ऑफ हाऊसकीपिंग आहे, तुम्ही ते बघू शकतात एरियाज ऑफ हाऊसकीपिंग. आता आपण हाऊसकीपिंग कुठे कुठे करायला हवी, तर आता मी ते शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला हाऊसकीपिंग आपण कुठे कुठे करायला हवी. तर रूम्स अँड कॉरिडॉर्स, जे तुमचं रूम्स असतं, ठीक आहे, तिथे विंडोज वगैरे, विंडोज जे असतात, खिडक्या, त्या तुम्ही क्लीन करायला पाहिजे. डोअर्स क्लीन करायला पाहिजे. ग्लास पॅन्स जे असतात ते तुम्ही क्लीन करायला पाहिजे. बेड, तुमचे बेड जे असतात, पलंग, कॉट, ते तुम्ही बेड मेकिंग, कार्पेट्स वगैरे तुम्ही क्लीन करायला पाहिजे. लॉक्स, कुलपं वगैरे, कीज, हे सगळं तुम्ही काय करायला पाहिजे, स्वच्छ करायला पाहिजे. सिलिंग अँड वॉल पेंट जो असतो तोसुद्धा तुम्ही क्लीन करायला पाहिजे. आता काय वॉशेबल पेंट्स येऊन गेलेले आहे, प्लास्टिक पेंट्स आलेले आहे, त्यामुळे तुम्ही काय करायला पाहिजे, ते क्लीन करायला पाहिजे. फॅन्स, तुमचं जो फॅन आहे, तुम्ही बघतात की महिनाभर झाला की तुमचा जो फॅन रोटेट होतो, त्या फॅनवरती काय असतं, असं धूळ बसून गेलेली असते आणि ऑईलमुळे ते काय होतं, तिथे फिक्स होऊन गेलेलं असतं, तर ते तुम्हीसुद्धा क्लीन केलं पाहिजे. एअर कंडिशनर तुम्ही क्लीन केले पाहिजे. त्याच्यानंतर जे तुमचे इलेक्ट्रिकल स्विचेस आहे, बटन्स आहे, आता जसं आता लॉकडाऊन चालू आहे, आपण काय करतो, कुठेही कुठल्याही वस्तूला हात लावलं की काय करतो, सॅनिटायझर घेतो आणि सॅनिटायझर हातावरती काय करतो, रब करतो. तसंच तुम्ही इलेक्ट्रिक स्विचला हात लावतात वारंवार, येतात स्विचला हात लावतात वारंवार, येतात स्विचला हात लावतात. दिवसातून तुम्ही 10 वेळेस लाईट बंद चालू करतात, फॅन बंद चालू करतात, त्यामुळे तुम्ही काय केलं पाहिजे, ते सुद्धा हप्त्यातून 1 वेळेस पुसून घ्यायला पाहिजे. स्विचेस, टॉयलेट्स आहे तर टॉयलेटचे जे टॅप्स असतात, नळ, ते नळ तुम्ही वॉश केले पाहिजे. सिंक्स जे असतात, ते सिस्टम्स वगैरे, म्हणजे जे टँक्स असतात त्याच्या छोट्या छोट्या, त्या टँक्स तुम्ही हे केले पाहिजे. वॉटर क्लोझेट, जे वॉटर क्लोझेट आहे ते तुम्ही हे केलं पाहिजे. त्याच्यानंतर गीझर्स वगैरे जे असतात ते तुम्ही क्लीन केले पाहिजे. वॉटर सप्लाय जिथून येतो ते तिथून क्लीन. इलेक्ट्रिकल सॉकेट्स वगैरे जे काही स्विच असतील ते तुम्ही क्लीन केले पाहिजे. सप्लाय ऑफ टॉवेल्स, जिथून तुमचे टॉवेल्स तुम्ही घेतात ते तुम्ही क्लीन, त्या जागी क्लीन केली पाहिजे. एखादी कपबर्ड वगैरे असेल ते तुम्ही क्लीन करायला पाहिजे. त्याच्यानंतर टॉयलेट पेपर्स हे जे असतात हे चेंज करायला पाहिजे. टॉयलेटरी सोप, शॅम्पूज वगैरे ह्या काही गोष्टी असतात ह्या तुम्हीसुद्धा क्लीन करून किंवा बदलून घ्यायला पाहिजे. एक्सपायर झालेल्या आहेत त्याच तुम्ही वापरताय तसं करायला नको. त्यानंतर लिनन तुम्ही क्लीन करायला पाहिजे. आता लिनन म्हणजे काय, टेबल नॅपकिन, टेबल क्लॉथ वगैरे ह्या गोष्टी असतात या लिनन. टॉवल्स, बेडशीट, बेड कवर्स, ब्लँकेट्स तुम्ही अंगावरती घेतात त्या चादर, गारमेंट्स ऑफ गेस्ट, जे काही गेस्ट येतात तुम्ही त्यांना जे गारमेंट्स देणार असतात त्याचे, स्टाफ युनिफॉर्म्स, तुमचे जे युनिफॉर्म्स आहे किंवा मग जे स्टाफ आता इथे यांनी हॉटेलच्या संबंधित गोष्टी सांगितलेल्या आहेत, तर तुम्ही हे स्टाफ, तुमचे जे युनिफॉर्म्स असतात ते तुम्ही क्लीन केले पाहिजे. फर्निचर, फर्निशिंग, तुमचा जो डायनिंग टेबल असतो, कर्टन्स, पडदे वगैरे असतात, टेबल लॅम्प्स असतात, ट्यूबलाईट्स असतात, कॅन्डल लाईट्स असतं, म्हणजे मेणबत्ती उभं करण्याचं जे स्टँड असतं ते, बल्ब, सोफास वगैरे, चेअर्स, हे तुम्ही काय केलं पाहिजे, हप्त्यातून 1 वेळ तरी धुतलं पाहिजे. आता ज्यांचा वुलनचा सोफा आहे, सॉरी, ज्यांचा स्पॉन्जी सोफा आहे, स्पंजचा, तर त्यांनी काय केलं पाहिजे, व्हॅक्युम क्लीनरने क्लीन करून घेतलं पाहिजे किंवा त्याला महिन्यातून 1 वेळ तरी त्याला क्लीन केलंच गेलं पाहिजे, तुम्हाला जे काही पर्टिक्युलर साधन असेल त्याने. त्याच्यानंतर जे तुमचं गार्डन असेल, गार्डन जर असेल घरी, तर ते गार्डन तुम्ही, ते झाडं झुडपं वगैरे असतात तिथे घाण जमून गेलेली असते, ती घाण तुम्ही स्वच्छ करून घ्यायला पाहिजे. पालापाचोळा पडलेला असेल ते तुम्ही स्वच्छ करायला पाहिजे. पॉट्स जे असतात, फ्लॉवर पॉट्स वगैरे, ते तुम्ही क्लीन केलं गेलं पाहिजे. लॉन आहे तुमचं गवत, त्या गवतामध्ये जर छोटे छोटे जे रोपं आहे ते उगलेले असतील ते तुम्ही क्लीन केले गेले पाहिजे. फ्लॉवर्स वगैरे जे जळालेले किंवा जे जळून गेलेले फ्लॉवर्स आहेत ते तसेच येतात ते तुम्ही काढायला पाहिजे. इन शॉर्ट तुम्ही काय, हे बुशेस वगैरे हे सगळं गार्डन जे स्वच्छ ठेवले पाहिजे. पब्लिक एरियाजमध्ये स्टेअर केसेस असतात. आता समजा काही लोकं काय करतात, काही लोकं अपार्टमेंट प्रेफर करतात राहायला मोठ्या मोठ्या सोसायटीजमध्ये, म्हणजे स्टेअर केसेस असतात जे चढण्याच्या पायऱ्या, त्या तुम्ही क्लीन ठेवल्या पाहिजे. कॉरिडॉर्स जे तुमचे वरांडेज असतात, कॉरिडॉर्स असतात ते तुम्ही क्लीन केले पाहिजे. लॉबी वगैरे असतात, कॉन्फरन्स हॉल, सेमिनार रूम्स, वेटिंग हॉल्स, हे सगळं क्लीन केलं गेलं पाहिजे. आता वेटिंग रूम्स म्हणजे काय, बाहेरच्या लोकांसाठी असते. मग आता बाहेरचे लोक जर कमी येत आहेत मग तुम्ही ते वेटिंग रूम हे नाही करणार का क्लीन, तशातला नको असावा, तुम्ही क्लीन नेहमी केलं पाहिजे. रिक्रिएशन रूम्स, जे काही तुमचं क्रिएशन चालतं ते रूम्स तुम्ही क्लीन केलं पाहिजे. पार्किंग एरिया तुम्ही क्लीन केला गेला पाहिजे. असं नाही समजावं की आता पार्किंग एरिया इथे तर काय 2 व्हीलरच लागणार आहे, 4 व्हीलरच लागणार आहे, तर काही आवश्यकता नाही, तशातलं नसतं, तर तोसुद्धा एरिया क्लीन केला गेला पाहिजे. क्लब्स असतात तुमचे, जिथे क्लब हाऊस वगैरे, जिथे तुम्ही स्पोर्ट्सचे इक्विपमेंट्स वगैरे घेतात, मीटिंग्स वगैरे घेतात, काही बसून गप्पाटप्पा करतात, त्या गोष्टी क्लीन केल्या गेल्या पाहिजे. स्विमिंग पूल्ससुद्धा क्लीन केला गेला पाहिजे. ऑफिसेस, कॉमन टॉयलेट्स, एक्सेट्रा, जे कॉमन टॉयलेट्स असतात तेसुद्धा तुम्ही क्लीन केले गेले पाहिजे, बरोबर.
आता हे तर झालं, हे बघा इथे यांनी ही दिलेली आहे ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ही ॲक्टिव्हिटी तर काही तुम्हाला हे करायची नाही, इंडेक्स क्वेश्चन्स वगैरे दिलेले आहेत बरोबर, हे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व करायचे. पर्सनल इन्वॉल्व इन हाऊसकीपिंग कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट्स वगैरे हे तुमच्या सिलेबसला तर काही नाही आहे. बघा इथे कन्सेप्ट तुम्हाला समजला असेल नेमकी हाऊसकीपिंग म्हणजेच काय असतं बरोबर. ह्या खालच्या काय दिलेलं आहे, यांनी एक्सरसाइज दिलेलं आहे की तुम्ही घरी काय करायला पाहिजे. आता ह्या एक्सरसाइज तुम्हाला कॉलेजमध्ये तुमचे जे सर आहेत किंवा जे मॅडम आहेत ते तुम्हाला हे प्रोव्हाइड करतील एक्सरसाइज, व्हेरियस टाईप्स ऑफ ॲक्टिव्हिटीज या तुम्हाला प्रोव्हाइड करतील बरोबर. तर समजलं मुलांनो, मी तुम्हाला भरपूर डिटेलमध्ये हाऊसकीपिंग सांगितलेली आहे की हाऊसकीपिंग म्हणजे नक्की काय असतं बरोबर. ते तुम्हाला समजलं असेल, आय होप यू हॅव ऑल अंडरस्टँड ऑल दी कन्सेप्ट ऑफ हाऊसकीपिंग. जरी कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता, मी तुमचे कमेंट नक्की सॉल्व करेल ठीक आहे. जे नवीन स्टुडंट जे माझे चॅनल बघत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके. पुन्हा भेटूया DBT ITI लर्निंग लेक्चर्स बाय HK चॅनलमध्ये. तिथपर्यंत बनून राहिले चॅनलशी आणि व्हिडिओ बघा आणि अभ्यास करा ओके. थँक्यू.